अकोला शहरातील तुकाराम चौक परिसरातील युवा एकता मंडळाने पारंपरिक बंजारा वेशभूषेतील दुर्गा देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. आसरा कॉलनी तुकाराम चौक येथील युवा एकता मंडळाच्या वतीने बंजारा महिला वेशातील दुर्गा देवीची स्थापना करण्यात आली. हे मंडळाचे यंदा 19वे वर्ष आहे. आसरा कॉलनी युवा एकता मंडळातर्फे दरवर्षी नवरात्रात वेगवेगळ्या वेशभूषेतील आकर्षक देवी मूर्ती स्थापित करण्यात येतात. यंदा पारंपरिक बंजारा संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले आहे. संकल्पना होती काय करणार सर? युवा एकता नवदुर्ग उत्सव मंडळ तुकाराम चौक आसरा कॉलनी इथं 19 वर्षापासून देवीची स्थापना होते आणि यावेळेसची आमची एक संकल्पना होती की बंजारा वेशभूषा आणि बंजारा वेशभूषामध्ये आपण कसं वेशभूषा दाखवू शकणार ते एक नवीन कन्सेप्ट होता सर आमच्याकडे. खूप चॅलेंजिंग कन्सेप्ट होता. यासाठी संपूर्ण मित्रमंडळींनी व सर्वांनी खूप अतोनात प्रयत्न केले व ही संकल्पना साकार केली. याचं कारण एकच होतं सर की बंजारा वेशभूषाला आणखीन जास्त प्राधान्य मिळालं पाहिजे आणि जास्तीत जास्त बंजारा वेशभूषाचं हे प्रसार व प्रचार झाला पाहिजे. सर साथसाठी तर खूप प्रयत्न करावे लागले पण देवीच्यामुळं आमची इच्छा होतीच आणि ती पूर्णच झाली. साज वगैरे सर्वच आम्ही प्रयत्न केले आणि ते मिळाले पण सर एक एक साज जमा केले. जिल्ह्यातील सत्यलढ्याच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट. जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817.